दम्भ मिळावा, दम्माची जाण व्हावी याकरता स्वतः तथागतांनी निर्माण केलेला भिक्खू संघ प्रथमतः या तीन रत्नांना अभिवादन करतो। पुन्हा आपल्याला ज्यांच्यामुळे एक माणुसकी मिळाली, जीवन मिळाली, व्यवस्था मिळाली, सुखसुविधा मिळाल्या, सर्व गोष्ट प्राप्त झाल्या, एज्युकेशन मिळालं, माणूस म्हणून जगत आहो असे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या कृतींना अभिवादन। आज दम्भ क्रांती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वंदना संघ, मैत्री चॅनल या संयुक्त माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। त्यामध्ये प्रमुख आदरणीय वक्ते प्राध्यापक घोडेस्वार सर, आदरणीय पूजनीय भदंत करुणा बोधेजी, भदंत धम्मानंद सुशीम आणि संचालक ताई प्रियंकाजी आणि उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनो, तुमच्या सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतोय। आणि आज धम्म, संविधान आणि लोकशाही या गंभीर विषयाला चांगल्या पद्धतीने वाटचाल चालना दिलेली आहे घोडेस्वर सरांनी। बरेचसे असे विषय त्यांनी जे कधी ऐकलेले नसतील ते तुमच्या समोर मांडले, तुम्हाला किती समजलं काय समजले तुमच्यावर अवलंबून आहे। मी दोन चार गोष्टी बोलणार आहे सर, जास्त वेळ घेणार नाही कारण की वेळेचंही भान आहे आणि जवळपास सरांनी एक घंटा चांगल्या पद्धतीचे विषय घेतलेले आहेत, दीड तास। आणि मला असं वाटते की मी आणखी त्यामध्ये भर टाकावं, पण चार गोष्टी मी मात्र तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे आजपर्यंत मला अजून सर मी भिक्षू झालो तेव्हापासून मला अजूनपर्यंत समजलं नाही की भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची का स्थापना केली असेल। त्यानंतर भगवान बुद्धांनी उपासक वर्गाची स्थापना केलेली आहे, उपासकांची स्थापना केलेली आहे, भिक्खुनीची स्थापना केलेली आहे। हे चार गोष्टी तथागतांनी केलेल्या आहेत। आणि संविधानामध्ये, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये लिच्छवीचे उदाहरण आलेलं आहे। आज आपण धम्मक्रांतीच्या संदर्भामध्ये, 65व्या धम्मक्रांतीच्या संदर्भामध्ये विचार करत आहोत। बाबासाहेबांनी ही जी धम्मक्रांती केली, मी हिंदू धर्मात जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार नाही, बुद्ध होऊन मरण पावले, काहीतरी उद्देश असेल बाबासाहेबांचा धम्मक्रांती करण्याचा, बौद्ध धम्म स्वीकारण्याचा, आणि म्हणून याचंही चिंतन झालं पाहिजे। भारतीय आपण आहोत आणि अंत्य भारतीय राहणार, परंतु बौद्ध धम्मामध्ये आज आपण जीवत जगत आहो। बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला या धम्मक्रांतीमध्ये, मला वाटते 13 तारखेला पुण्याचे रावसाहेब कसबे ते प्रमुख अतिथी होते आणि मी अध्यक्षच होतो। जवळपास त्यांचं 1.5 घंटा भाषण झालं आणि त्या 1.5 घंट्या भाषणामध्ये धम्मक्रांती हा विषय होता। अनेक विषय निर्माण झाले, अनेक विषयाचं उकलन झालं। जेव्हा मी बोलायला सुरुवात केली एवढंच सांगितलं की मला आजपर्यंत
बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 जी धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीच्या नंतरही आपलं काय परिवर्तन झालं आणि आपलं कुठलं परिवर्तन झालं याचं चिंतन मनन करण्याची गरज आहे, चिंता करण्याची गरज नाही। साहेबांनी तो शब्द वापरला की परिवर्तन, काय परिवर्तन झालं? दोन डोळे आता तीन डोळे नाही झाले पाहिजे का? चार डोळे, दोन डोळे आता चार डोळे झाले पाहिजे? नाही। कुठले परिवर्तन? आणि जेव्हा स्वतःपासून आपलं परिवर्तन होणार नाही, लोकशाही, बरेचसे सरांनी इतकं चांगलं उदाहरण दिलेले आहेत, विशाखाचं उदाहरण दिलं, भगवान बुद्धांच्या संघाच्या लोकशाहीचं उदाहरण दिलं, धम्मामध्ये धम्म, संविधान आणि लोकशाही हे तीन इतके गंभीर विषय आहेत, एक दुसऱ्यावर डिपेंड आहेत, एक दुसऱ्यावर डिपेंड करतात। परंतु सरांनी स्पष्ट केलं तुम्हाला की तुम्हाला जर लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला स्वतःपासूनच सुरुवात करायची आहे। बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल, हुकुमशाहीला समाप्त करायचं असेल, जर तुमची लोकांची लोकशाही स्वतःपासून सुरुवात केली तर आपण या देशालाही, या राज्यव्यवस्थेलाही बदलवू शकतो, एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे। अनेक संघटना आहेत, अनेक संस्था आहेत, अनेक संस्था काम करता आहेत धम्माच्या संदर्भात, बाबासाहेबांच्या संदर्भात। परंतु मी हाच विचार करतोय, भिक्षू झाल्यानंतर, की भिक्षू जीवनात आल्यानंतर बुद्धांच्या संघात, बुद्ध तर नव्हते पण हा जो संघ आला, त्या संघात प्रवेश झाल्यानंतर मला कधी कधी असं वाटलं, आता वाटायला लागलं की मी संघात गेलो नसतो तर बरं झालं असतं। तुमच्यासारखा एखादा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलं असतं तेही बरं झालं असतं। हा माझा चिंतनाचा विषय आहे, तुम्ही काय विचार करता याच्यावर मला माहिती नाही। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा विचार करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा विचार करतो तर त्या धम्मक्रांतीतून मला एवढंच कळते की आता आपल्याला हमेशा क्रांती करण्याचीच गरज आहे, कुठल्याही गोष्टीची। आणि म्हणून आज या लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल, हुकुमशाहीला वाटवायचं असेल, हुकुमशाहीला समाप्त करायचं असेल तर सर्व तुमच्यावर डिपेंड आहे। भगवान बुद्ध 2500 वर्षाचा काळ, त्यानंतर अशोक सम्राटाचा काळ, त्यानंतर बाबासाहेबांचा काळ। बाबासाहेबांनी देखील म्हटलं, अशोकाने शस्त्र जर टाकलं नसतं तर बरं झालं असतं। म्हणजे कुठे ना कुठे बाबासाहेबाला वाटत होतं की राजकीय व्यवस्था जर हातात असली, पावर, तर काही ना काही करू शकतो आपण। आता आपल्याकडे काहीच पावर नाही, वावर भी नाही आणि पावर भी नाही, तशीच आमची फजिती झाली। आणि म्हणून मी चार गोष्टी मानल्या की भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्याच्या नंतर पहिले हे चार निर्माण केले, भिक्खू भिक्खुनी संघ, उपासक उपासिका संघ। आता त्याच्यात आपण काय करायचं काय नाही करायचं हे चिंतन तुमचं आमचं करण्याची गरज आहे। त्या दिवशी कजबे साहेबांनी 1 घंटामधून 45 मिनिटं भिक्खू संघावर प्रहार केला। हा भिक्खू संघ आला कुठून? समाजातून, आकाशातून, पाताळातून नाही आला, हा समाजातूनच झालेला आहे। आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या दिलेल्या धम्मक्रांतीच्या नंतर आज आपल्याला हाच विचार करायचा आहे की ही धम्मक्रांती चांगल्या पद्धतीने टिकून ठेवायची असेल तर आपसातील इगो, राजकीय इगो, सामाजिक इगो, धार्मिक इगो सोडून एकत्र येऊन लिचवीसारखं जर झालं तर मला वाटते कुठलंच आक्रमण आपल्यावर होणार नाही। मी तर या मताचा आहे। सरांनी मला म्हटलं की म्हणते तुमच्या सोबत आहे मी, आता मी काय स्थापना केली, भैया साहेब बराबर आहे ना, तब्येत टिकली आहे, चांगली आहे, कामना आहे आमची, बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघ,
काल आठवले साहेबांना भेटायला गेलो, त्यांनी फोन केला म्हणते जी या, मी सहज म्हटलं मी असा संघ स्थापित केला, तर म्हणे भिक्षू संघाचे तुकडे झाले. म्हटलं साहेब तुम्हीच तर केले, आरपीआयचे जेवढे तुकडे झाले तेवढे तुम्हीच केले भिक्खू संघात. आणि म्हणून मला असं वाटलं की बुद्धिस्ट अल्पसंख्यक संविधानिक भिक्खू संघाची जी स्थापना माझ्या डोक्यात आलेली आहे ती आता बौद्धांचं नेतृत्व करणार आहे आणि ते मायनॉरिटी बौद्धांचं. तुम्हालाच विचार करायचा आहे, बाबासाहेबांनी धम्मक्रांतीला म्हटलं मी 35 मी हिंदू जन्माला आलो हे माझ्या हातात नाही पण बौद्ध होऊन मरणार. आता तुम्हाला या धम्मक्रांतीला बौद्ध होऊन काय करायचं आहे, महार राहायचं आहे की नवबौद्ध राहायचं आहे की बौद्ध राहायचं आहे की तुम्ही कोणता धर्म स्वीकारता तुमच्यावर डिपेंड आहे. स्वतंत्रता सर्वाला दिलेली आहे, कुठलाही धर्म घेऊन स्वतंत्र म्हणून राहता येते भारतात भारतीय या नात्याने. पण जेव्हा तुम्ही बौद्ध आहेत, जेव्हा तुम्ही बाबासाहेबांचा विचार करता, जेव्हा तुम्ही बुद्धांचा विचार करता, जेव्हा संघाचा विचार करता, तर त्यावेळेस आपलं चिंतन आणि मनन करण्याची गरज आहे की मी कोण आहे. आजपर्यंत बुद्धिस्ट मायनॉरिटी बौद्धांना जसे मुसलमान मायनॉरिटी आहेत, शीख मायनॉरिटी आहे, ख्रिश्चन मायनॉरिटी आहे, पारशी मायनॉरिटी आहे, तसंच बौद्ध मायनॉरिटी आहे. आजपर्यंत बौद्धांचे बौद्धांनी मायनॉरिटीचे किती बेनिफिट घेतले असतील, एकही बेनिफिट नाही. ज्या काही अल्पसंख्याक आयोगाच्या जागा आहेत त्या जागेवरही बौद्धांची अजूनपर्यंत नियुक्ती झाली नाही, अबौद्धांचीच झालेली आहे. आणि म्हणून मी आता सुरुवात केलेली आहे भिक्खू संघाच्या माध्यमातून, उपासकाच्या माध्यमातून, की जे काही बौद्ध आहेत भारतामध्ये जनगणनेनुसार 84 ओरिजिनल बौद्ध संविधानिक बौद्ध आहेत, 65 लाख नवबौद्ध आहेत, हा माहितीच्या अधिकाराखाली सांगतोय, आणि 35 महार आहेत. बौद्धांची जनगणना संविधानाच्या आधारावर, जनगणनेच्या आधारावर ते कम झालेली आहे. याचा अर्थ असा बौद्धांची संख्या घटत आहे आणि हिंदूची संख्या वाढत आहे. दोन नावीवर चालत असताना आता आपल्याला या 56 धम्मक्रांतीमध्ये संकल्प घेऊन आपल्या अधिकाराची, आपल्या समाज उत्कर्षाची, त्या दिवशी सरांनी सुरेखाताई होते आमचे भोपाळचे म्हणते ते 43 भिक्षू ते संघदान झालं, भिक्षूंनी आता समाजाच्या उत्कर्षासाठी सामोरं आलं पाहिजे. जर समाजावर संकट आलं तरी भिक्षूने हातात बंदूक घेतली पाहिजे, कारण की भिक्षू हा समाजाचा उत्कर्ष आहे, आदर्श आहे. आणि तुम्ही आमचा आदर्श घेतला पाहिजे आणि म्हणून तुमच्या संरक्षणासाठी, तुमच्या उत्कर्षासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी ह्या मायनॉरिटीचे अधिकार तुम्हाला मिळाले पाहिजे, यासाठीच आमच्या भिक्खू संघाची स्थापना आहे. मी दुसरं काहीच करणार नाही महाराष्ट्र भारतामध्ये. आता जेवढे काही भिक्खू आहेत 13 मला वाटते 16 मला परमिशन भेटणार आहे आणि 20 नोटीस पाठवणं सुरू करणार आहे बुद्धविहारावर. तुम्ही बौद्ध कसे आहात मला हे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सांगावं. जे काही धर्मगुरू आहेत त्यांनाही माझं नोटीस जाणार आहे की कसे काय तुम्ही धर्मगुरू आहात ते कोर्टात येऊन सांगावं. या गंभीर विषयाकडे आपण लक्ष दिलं नाही, या महत्वपूर्ण विषयाकडे आपण लक्ष दिलं नाही. बस धम्मक्रांती आली की लागले बॅनर, धम्मक्रांती सोहळे हे करायला पाहिजे, परंतु आतापर्यंत 65 धम्मक्रांतीमध्ये पदार्पण करत असताना आम्ही काय केलेलं आहे, आम्हाला काय करायला पाहिजे, आम्हाला कुठलं परिवर्तन करायला पाहिजे याची गरज भासणार आहे. मी बनते हर्षबोधी एक बुद्धिस्ट अल्पसंख्यक संविधानिक भिक्खू संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी त्या दिवशी बंतेजीला घेऊन नितीन गडकरी साहेबांकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं आमच्या लोकांमध्ये लवकर
दिमागात व्हायरल होते, कोणाला कोणी भेटलं की तो झाला आरएसएसचा, कोणाला कोणी भेटलं की तो लगेच आरएसएस, पहिले अनटचेबल होणार होता, तसंच आरएसएसच झालं, ते म्हणते की भेटले आरएसएसला कमेंट्स, पण ते कशासाठी भेटले, त्याचा उद्देश काय होता, त्यामागचा हेतू काय होता, हे कधीच जाणून घेतलेलं नाही। मी गडकरी साहेबांना यासाठी निवेदन दिलं की तुमच्या मध्य प्रदेश शासनाने तो जी आर काढला, तुमच्या मध्य प्रदेश शासनाने तिथल्या साधू संतांना पर महिन्याचं 10,000-7,000 मासिक मानधन सुरू केलेलं आहे। आता आमच्या कोरोना काळामध्ये भिक्खूंची अवस्था अशी आहे, विहारात जागा नाही, ज्यांनी ज्यांनी विहार बांधले ते विहारात ठेवत नाही, विहारात जर राहिला तर तो भिक्षूचं विहाराच्या समितीचं पटत नाही, अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत। त्यामुळं तुमच्या महाराष्ट्र सरकारला तुम्ही जर बोलले तर बरं होईल। तर भाऊ बोलले नाही नाही म्हणते जी माझं सरकार नाही, तुमचं सरकार नाही पण चालते तुमचंच, आवाज तुमचाच होते, फोनवर रोज बोलताय। दुसरी गोष्ट, आपल्याला जेव्हापर्यंत पॉवर मिळणार नाही तेव्हापर्यंत काहीच करणार नाही। आता घोडेस्वार सर आहेत, हा वंदना संघ चालत आहे, आणि इथे पण माझं वाईट मानून घेऊ नका, मी स्पष्टवादी आहे, इथे पण तुम्ही सर्वात जास्त 60 नंतरच येतात, तरुण मुलं नाही, तुमचे मुलं येत नाही, कशी धम्मक्रांती चालणार, कसा धम्म वाढणार? आज गरज आहे तुम्हाला पती पत्नी मुलासाठी कार्यक्रमात येणं, आणि म्हणून मी सुरुवात केली नागपूरमध्ये, बुद्धगयात केली, नागपूरमध्ये केली। लवकरात लवकर पहिलं आमच्या भिक्खू संघाच्या मार्फतातून, समाजातून, भिक्खू संघाच्या माध्यमातून पहिलं भिक्खू संघाचं प्रशिक्षण सेंटर होणार आहे। आम्ही परिशिक्षित झालो नाही तर तुमच्या समोर आदर्श म्हणून आम्ही येणार नाही। दुसरी गोष्ट, काही लोक म्हणाले की म्हणते की तुमचा काय हेतू आहे, राजकारणात येण्याचा हेतू आहे, म्हटलं हो निश्चित आहे, पण मी राजकारण करणार नाही, मी तुम्हाला राजकारण सांगणार आहे, कारण की बुद्धाकडे सर्व राजे लोक आले, बुद्ध राजकीय व्यवस्थेच्या विरोधात नव्हतेच, आणि बुद्धाने राजकारण सांगितलं, पण ते राजकारण काय केलं नाही, तर मग कशा पद्धतीचं होईल ते मी तुम्हाला सांगेल। आणि म्हणून तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर तुम्हाला मुंडन करायचं आहे, अंचीवर घालायचं आहे, तुम्हाला मीच उभा करेल, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी माझी, कुठल्याही पार्टीचा हो। आणि जेव्हा आपण पॉवरमध्ये येऊ, जेव्हा आपण आपल्याकडे पॉवर दिसेल, आज सरकार कुठं भीतं माहीत आहे, तुमच्याकडे जन आंदोलन असेल किंवा तुमच्याकडे पॉवर असेल। आणि मोदी सरकार जे आहे त्या मोदी सरकारला आपली ताकद माहीत झाली आहे, आपल्या लोकांची काय म्हणतात लोकशाही माहीत आहे, आपल्या लोकांचा स्वाभिमान भी माहीत आहे, हे सर्व माहीत झालेलं आहे, आणि म्हणून त्याला दोष देण्यापेक्षा, त्यांना आपली एनर्जी काढण्यापेक्षा, त्यांना शिवागाडी देण्यापेक्षा, त्यांच्या समोर आपण किती मोठी लकीर खिचू शकतो आणि ते लकीर बाद करू शकतो याचं चिंतन करण्याची गरज आहे। विहार बांधलेले आहेत, तुमच्याकडे पैसा आहे, खूप पैसा आहे, खूप पैसा आहे, पण तो पैसा तुम्ही धम्मदारासाठी लावलेला पाहिजे, तो पैसा समाजाच्या उत्कर्षासाठी लावलेला पाहिजे, तो पैसा समाजाचा उत्कर्ष होत असेल तिथे खर्च केला पाहिजे। समाजाच्या उत्कर्षासाठी यासाठी म्हणतो की समाज आहे आणि तिथेच लोकशाही टिकून पाहिजे। आज संविधान बदलवण्याची भाषा करतात, आज संविधान बदलवण्याची भाषा करतात, काही कोणी करत नाही, हे राजकीय मुद्दे आहेत। संविधान जर बदलवायचं असतं तर केव्हाच बदलवून दिलं असतं यांनी, कुठे ना कुठे आपण चिंतन करा। आज आपल्याला संविधानात जे काही राईट्स दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी, ते अधिकार कसे प्राप्त घेता येतील संविधानातून, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। गोळे सरांच्या मागे राहून मी तुमच्यासोबत आहे, भिक्खू संघ आणि तुम्ही माझ्यासोबत आहात। आता प्रश्न उरला विचाराचा। कधी कधी मी म्हणतो ना वेळेचे भान आहे, चिठ्ठी बोलताय
ठीक आहे, साहेबांनी मला दिलं त्यांचं ऐकावं लागेल आणि मलाही भूक लागली आहे आणि घोडेस्वर साहेबांना घेऊन बी जायचं आहे. हे बघा त्यांचा कार्यक्रम जिथं जेवण आहे त्याचा फोन बी आहे. बघा म्हणजे एक एक गोष्टी सगळ्या संपन्न झालेल्या आहेत. त्या दिवशी मी एक गोष्ट बोलतो संपवतो. काँग्रेस होती पुण्याला, त्याला नवीन उदाहरण दिलं. एक विहारात राहत होतो सोमकोर साहेब, वामनजी सोमकोरजी वामनदास. तर त्या विहारात राहण्यानंतर काय आजूबाजूचे लोक नवरदेव ज्या दिवशी लग्न नवरदेव बनतो आणि तो जातो ना त्याच दिवशी विहारात यायचे. आले की अगरबत्ती मेणबत्ती लावला की ते घोड्यावर बसायचे ना वाजवायचे बँड. मी त्याला म्हणायचो की नाही मला डिस्टर्ब होते, अभ्यास करायचा आहे, नका करू, काही ऐकायचेच नाही. कितीतरी था एक दिवस मी म्हटलं याचं कसं बंद करायचं, काही नाही काही करावं लागेल, ऐकू नाही, सांगून बी ऐकत नाही आणि सांगल्यावरही ऐकत नाही. आपलेच लोक बाबासाहेबाचे, आपलेच समाजाचे, तर त्यांनी लावला बँड. आता मला असं वाटलं चिवर उतरवलो आणि मी अंतरवासून नाचायला भिडलो त्याच्याबरोबर, तेव्हा त्यांनी बंद केलं. म्हणते तुम्हाला नाचता येत नाही, म्हटलं वा तुम्ही खूप चांगले लोक आहात बाबासाहेबाला तुम्ही मानता. मी सांगण्याचा अर्थ असा, एवढं वाक्यन केलं सर्व दीड घंट्याचं माझं भाषण चांगलं झालं, पण एका माणसाने म्हटलं हे नव्हतं म्हणायला पाहिजे. म्हणते आपल्या समाजात विकृत बुद्धी झालेली आहे. आपण कोणाची लिडरशिप स्वीकारायला तयार नाही, आपण कोणाचं ज्ञान स्वीकारायला तयार नाही, आपण कोणाला मानायला तयार नाही. कारण की बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मुझे पढे लिखे लोकोने धोका दिया. त्यामध्ये आमची एक सुशिम बनतेजी आहेत, त्याला 10वीलाच आहे, त्याला म्हणतो बारावी पास कर. तो काय म्हणते मला आतापासून, भंतेजी बाबासाहेबने बोला पढे लिखे लोकोने धोका द्या, मला लोकांना धोका द्यायचा नाही. हा त्याला तो आम्ही तिघही चौघही लाग, अरे बारावी पास कर, तुला बाहेर देशात पाठवायचा आहे, तरुण आहे. गेल्या लहानपणापासून म्हणजे 7वीपासून तो भिक्षू आहे. तर असा हा परिणाम आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी संविधान धम्म संविधान धम्म हावी मानताना व्यक्तिगत आचरण करण्यासाठी डिसिप्लिन आहेत, परंतु शासकीय आणि व्यवस्थेचे डिसिप्लिन संविधानात आहेत, कायद्याचे. इथे धम्म तुम्ही आचरण केलं का नाही केलं का तुमच्यावर डिपेंड आहे, परंतु संविधान म्हटलं तर संविधानाचे नियमात त्या नियमाच्या बाहेर गेलं की तुम्हाला कटास लागणार आहे. तिथे तुम्हाला ते काही असो, तुम्ही कोणत्या धर्माचे असेल, कोणत्या जातीचे असेल, कोणत्या वर्णाचे असेल, याला महत्व नाही. आणि म्हणून संविधानात जे अधिकार आहेत त्या अधिकारावरच आपली आता अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि म्हणून मायनॉरिटी बोधांच्या कॉलेज, मायनॉरिटी बोधांच्या शाळा, बुद्धांचे दवाखाने, बुद्धांची स्मशानभूमी हे आपण झाली पाहिजे. आणि हाच बाबासाहेबांचा एक मेव कन्सेप्ट महत्वाचा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन गोष्टी बोलून समाप्त करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर 14 ऑक्टोबर 1956 केलं. बाबासाहेबांनीच संविधान लिहिलं. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, दुसऱ्यांनी कोणी लिहिलेलं नाही. परंतु संविधान लागू झाल्याच्या नंतर 2 वर्षानंतर त्या संविधानात 52 चेंजिंग अमेंडमेंट करायला सुरुवात झाली आणि 1955 हिंदू ऍक्ट मॅरेज आला. त्यावेळेस बाबासाहेबाला वाटलं की मला काहीतरी माझ्या समाजासाठी करावं लागणार आहे. आणि म्हणून त्या 1925 ऍक्टला समाप्त करण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आणि हा 22 प्रतिज्ञेचा धम्मच संपूर्ण देशाला, संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला गाईडलाईन करणारा हा बाबासाहेबाचा धम्म आहे. आणि म्हणून हा धम्म, संविधान आणि लोकशाही या तीनही गोष्टीचा विचार केला तर पहिले आपल्याला धम्मामध्ये सांगितल्या नीती जर तुमच्याकडे असेल, लोकशाही तुमच्याकडे असेल, संविधानाचा तुम्हाला भय असेल, संविधानात कायद्याच्या बाहेर गेलो त्याचा दंड होते, आपण लोकशाही पद्धतीने चाललो पाहिजे याचं जर भान असेल तर मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा आपल्याला बौद्ध समाज निर्माण करता येईल. अजूनपर्यंत आपला बौद्ध समाज निर्माण झालेला नाही. आपला ज्या दिवशी बौद्ध समाज निर्माण होईल आणि त्या दिवशी आपल्या बौद्ध समाजाची लोकशाही, सर्वांची लोकशाही, प्रत्येकाची लोकशाही त्या समाजात टिकून राहील तर मला वाटते या समाजाला, या बौद्ध धर्माला कधी कोणी गालबोट लावणार नाही.
ते आपल्यावरच अवलंबून आहे. आजच्या या निमित्ताने आणि 65व्या धम्मक्रांती दिनाच्या निमित्ताने मी आपण सर्वांना अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो. तुमचा अधिक वेळ घेतला त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा आजचा महत्त्वाचा विषय सरण करून मलाही खूप ऐकायला मिळालं, मलाही खूप काही शिकायला मिळालं आणि नवीन नवीन मुद्दे आले. अशाच प्रकारचं आपल्यामध्येच नाही तर आपल्या आपल्या तरुण पुरांना मुलींना हे विषय गेले पाहिजे. यानंतर मी पुन्हा पुन्हा सूचना देतो, चाहे वंदना संघ असेल, कुठलाही संघ असेल, कुठल्याही संस्था असतील, त्यांनी आपल्या मुला मुलीला त्या कार्यामध्ये पाठवण्याचा संकल्प घेतला पाहिजे. तेव्हाच ही धम्मक्रांती जीवित राहील, तेव्हाच ही धम्मक्रांती चालत राहील असं म्हणायला मला काही हरकत नाही. मी इथेच थांबतो. आपण देखील मला 20 ते 25 मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचा आभारी आहे. नमो उद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, जय भीम. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आयुष्य जमुना डगावकर मॅडम यांना आमंत्रित करते. 65व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिवसानिमित्त वंदना संघ दीक्षाभूमी नागपूर आणि मैत्री इंडिया चॅनलद्वारा आयोजित विशेष धम्मसंगती या कार्यक्रमाचे आज इथे आयोजन करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय हर्षबोधी भदंत हर्षबोधीजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलं की 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून धम्मक्रांती केली, पण आता आपल्याला सर्वांना ही क्रांती समोर ठेवायची आहे आणि आपल्याला ही क्रांती जिवंत ठेवण्याची असेल तर अशा संमेलनामध्ये युवा वर्गाचं समावेश होणं पण अत्यंत आवश्यक आहे. कारण आज इथे आपण जेवढे काही आहोत ते सर्व जवळजवळ 50-60 वर्षाचे आहोत, पण ही क्रांती जर पुढे कंटिन्यू करायची असेल, सफल करायची असेल, तर युवकांचा सहभाग आवश्यक आहे आणि युवकांचा सहभाग आपण सर्व उपासक उपासिकांच्या माध्यमातूनच शक्य आहे. तसंच त्यांनी भिक्खू संघाविषयी पण बरंच काही सांगितलेलं आहे. गेल्या डिसेंबर 19 2019 आम्ही सरांच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो बौद्धगयेला. सरांचं तिथे खूप सुंदर काम सुरू आहे. आंबेडकर भवनाच्या निर्मितीसाठी पण सर तिथे खूप काही करत आहेत. भंतेजी खूप काही करत आहेत. त्यांचं काम म्हणजे त्यांनी एक थोडंसं मध्ये बोलले होते की मी चिवर घालून जे आता मला थोडंसं काय त्यांच्या शब्दात तर नाही बोलू शकणार मी, पण खंत कुठेतरी व्यक्त केली की आपल्यासारखे सामान्य व्यक्ती असते तर बरंच काही करू शकले असते. पण त्यांचं काम बघितल्यानंतर खरंच वाटलं की ते आपल्यासारखेच असते तर अजून काही, कारण चेअर घातल्यानंतर बरेच काही लिमिटेशन्स येऊ शकत असतील. तरी अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी जे प्रभावपूर्ण आपलं मत व्यक्त केलं आणि समाजाबद्दलची जी आस्था व्यक्त केली, उपासक उपासिकांबद्दलची जी अपेक्षा व्यक्त केली, त्याबद्दल मी भंतेजींचं मनःपूर्वक आभार मानते. तसेच भंतेजीसोबत आलेलं जे जे भिक्खू वर्ग आहे त्यांचे पण मनःपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता ज्यांना आपण नेहमीच ऐकत असतो त्यांचे मार्गदर्शन आपल्या सर्वांसाठी नेहमी लाभदायक असे असतात. आजचा त्यांचा जो विषय होता धर्म संविधान लोकशाही या सर्व याच्यावर त्यांनी इतकं सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे की खरं तर ऐकत राहावं असंच वाटलं, पण इथे सुद्धा आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यांचं सतत आपल्याला मार्गदर्शन लाभत असते. आत्ताच सोमकोर सरांनी सांगितलं की TV चॅनलवरती पण त्यांचे सतत मार्गदर्शन होत राहतात, भाषण येत राहतात, तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि सरांचे सुद्धा वंदना संघ, आपण सर्व उपासक उपासिका, मैत्री चॅनल यांच्या वतीने मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं प्रियंकाताई त्यांचे पण आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक सुरेख प्रास्ताविक ज्यांनी केलेलं आहे आदरणीय बनसोड सर
त्यांचे पण मी आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे ज्यांचे सहभाग सहकार्य लाभले त्यांचे सर्वांचे आभार मानते. शेवटी आपल्या सर्वांचे पण आभार मानते, कारण आपण सर्व जर उपस्थित नसते तर माहीत नाही हा कार्यक्रम सक्सेस झाला असता नसता. पण आपली उपस्थिती हे दाखवते की आपल्याला अशा कार्यक्रमामध्ये किती इंटरेस्ट आहे, आवड आहे, आणि असे कार्यक्रम सतत होत राहावे असे आपल्याला वाटते. शेवटी पुन्हा एकदा आपण सर्वांचे आभार मानून मी इथे आपले दोन वक्त संपवते. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.